नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. गजानन कॉलनीतील दंगल प्रकरणी निरपराध व्यक्तींना आरोपी करू नका, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी. सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषभान या विषयावर कासवाणी संस्थेत राज्यव्यापी आंतरविद्या शाखीय परिषद सुरू. धुळे शहरातील गेंदोळिया कंपाऊंड येथे 25 डिसेंबरला होणार हिंदू धर्मजागृती सभा, समितीची पत्रपरिषदेत माहिती. जमियत उलेमा मौलाना अशरद मदनी यांच्या वतीनं घेण्यात आलं रक्तगट तपासणी शिबिर. आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 15 हातगाड्या जमा करून धुळे शहर वाहतूक शाखेने केली कारवाई. आता पाहूया बातम्या विस्तारानं. धुळ्यातील गजानन कॉलनीत बुधवारी 2 गटात उसळलेल्या दंगलीत निरपराध व्यक्तींना आरोपी करू नका अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली आहे. धुळे शहरातील गजानन कॉलनीत बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून 2 समाज समोरासमोर आले. तुफानी दगडफेकीने दंगल उसळली. या दंगलीनंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र यात काही निरपराध व्यक्तींचीही नावे गवण्याचा प्रकार होत आहे, त्यामुळे निरपराध व्यक्तींना या प्रकरणी आरोपी करू नका, खरे समाजकंटक शोधून त्यांना गजाआड करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन कॉलनी परिसरामध्ये जातीय दंगलीचं एक वातावरण निर्माण झालं. दोघं बाजूने तुरळक प्रमाणात दगडफेकीचा प्रकार झाला. शहरामध्ये अतिशय जोरामध्ये ही बातमी पसरून शहरामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं की 2013 आणि 2008 जो इतिहास आहे आपल्या धुळे शहराला दंगलीचा, त्याप्रमाणे पुन्हा हे धुळे शहर दंगलीच्या बक्षस्थानी जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून नियोजन करून तात्काळ या दोघं समुदायाला समजून या वातावरणाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्या प्रमाणात ते यशस्वी देखील झाले. परंतु ही दंगल धुळे शहराचे जे संवेदनशील भाग आहेत, धुळे शहरात जे काही वेगवेगळे भाग आहेत त्याच्यातला गजानन कॉलनी परिसर अतिशय संवेदनशील आहे. त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकीचं निर्माण केलं पाहिजे. एक सक्षम अधिकारी त्याच्यासोबत एक काही 8-10 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कायमस्वरूपी वॉच या एरियावर ठेवला पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषभान या विषयावर धुळ्यातील कासवाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेत 2 दिवसीय राज्यव्यापी आंतरविद्या शाखीय परिषदेला शुक्रवारी सुरुवात झाली. कासवाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे आणि मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड ॲम्ब्युज मावा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील कासवाणी संस्थेच्या प्राध्यापक रघुनाथ केले सभागृहात शुक्रवारी राज्यव्यापी आंतरविद्या शाखीय परिषदेला सुरुवात झाली. 2 दिवस ही परिषद चालणार आहे. सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषमान या परिषदेचा विषय आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर के बी पाटील होते. यावेळी गणेश देवी यांचं बीजभाषण झालं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक वंदना महाजन यांनी केलं. आभार भारती लाडकर यांनी मानले. आज या परिषदेमध्ये तुम्ही जो सुरुवातीलाच मुद्दा मांडला तो मला फार महत्वाचा वाटतो की बऱ्याचदा पुरुषांनी स्त्रियांच्या हक्कांबद्दल किंवा स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल बोलायचं म्हटलं थोडीशी लोकांना गंमतच वाटते. विशेषतः मला आठवतं 14-15 वर्षापूर्वी जेव्हा हरीश सदाने मला फोन केला आणि सांगितलं की तुमची एखादी गझल किंवा कविता मला पुरुष स्पंदनाच्या दिवाळी अंकासाठी द्या, तर मी ती पाठवली. तर माझ्या 2-3 मैत्रिणींना फार राग आला. त्यांना वाटलं की ही अशी संस्था आहे, पुरुषांची ज्या अर्थी संस्था आहे, म्हणजे काहीतरी स्त्रियांच्या बद्दल किंवा विरुद्ध अशा प्रकारचा हा काही विचार आहे का असं त्यांना वाटलं. आणि योगा आयोगाने त्याच वेळेस एक अशी गमतीदार संघटना होती की पुरुषांवर जो अत्याचार होतो त्याच्या विरुद्ध पण एक संघटना जेव्हा स्थापन संस्था झाली होती तर ती गफलत त्यांची झाली. त्यामुळे अशा संस्थेकडे तू कसं काय पाठवतो कविता वगैरे,
तेव्हा तुम्हाला ती गफलती दूर करायला लागली. तर बऱ्याचदा असं वाटतं की पुरुषांनी, तुम्ही नवा पुरुष हा चांगला शब्द इथे वापरलेला आहे. खरं म्हणजे आपण कुटुंब व्यवस्था मोडीत काढली आणि आपलं कुटुंब हळूहळू इतकं लहान होत गेलं की खर तर सगळ्याच नात्यांची जी काही जाणीव आहे किंवा नात्याचं जे भान आहे ते मिळवून देण्याची जबाबदारी नवरा बायको दोघांनी स्वीकारली पाहिजे. दोघांनी एकमेकांचे सगळे नातेवाईक व्हायचं हे थोडक्यात त्यांनी तसं सांगितलं. किंवा आणि त्या कवितेमध्ये की दोघं आपण एकमेकांच्या माहेर होऊ म्हणजे इतका अप्रतिम विचार करणे आहे. आणि हाच विचार घेऊन जरी आपण पुढे गेलो तरी मला वाटतं की पुरुष भान या विषयासाठी खूप मोठं काम होऊ शकेल. कारण खूपच उत्तम विचार आहे. स्त्रीने उंबरट्याच्या बाहेर पडलं पुरुषाने लिहिताना हात डोकावून पाहावं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि ते डोकावून पाहणं म्हणजे किती उपयुक्त पुरुषाच्या दृष्टीने होऊ शकतं तोही विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडला. तो प्रत्येक माणूस आज कुठेतरी वेगळा वेगळा विचार करतो का आणि तो ते कशाच्या आधारे करतो? म्हणजे आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती आपल्या लोकेशन वरून बोलत असतो, पण हे लोकेशन वरून बोलण्यातले जे विरोधाभास आहेत त्या विरोधाभासांचं आपण नेमकं काय करणार आणि अशी कुठली समग्र व्याख्या आपण स्त्री भानाची किंवा पुरुष भानाची करणार? मला असं वाटतं की ह्या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे ती या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी म्हणजे हा जो विचार आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचला पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरचं उर्वरित बातमीपत्र आपण पाहूया पण व्यावसायिक विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी,
कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0252623936। मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदुड्या कंपाऊंड येथे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयी समितीचे पदाधिकारी सुनील घनवट, नंदकुमार जाधव, योगेश गोसावी, पंकज बागुल यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली। 25 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता धुळ्यामध्ये जे का भव्य हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या सभेच्या प्रचार प्रसारानिमित्त आणि हा विषय सर्व लोकांच्या पर्यंत जावा या निमित्ताने आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे। ही सभा जी आहे ही धुळ्यामधल्या हिंदुडिया कंपाऊंड मालेगाव रोड पुणे या ठिकाणी असणार आहे। या धर्मजागृती सभेला ज्यांना भाग्यनगरचं भाग असं म्हटलं जात असे गोरक्षक टी राजासिंग राजा भैया ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत। सनातन संस्थेचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव काका उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर हिंदू जनजागृती समितीकडे गणरागिनी शाखेच्या सौ सिपराज झुरेकर उपस्थित असणार आहेत आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने स्वतः सुनील घनवट असे अनेक मान्यवर या ठिकाणी या सभेला उपस्थित राहून सद्यस्थिती हिंदू संघटनेची आवश्यकता आणि धर्मनिष्ठ हिंदू राष्ट्राची स्थापना या उद्देशाने होणाऱ्या या धर्मजागृती सभेला मार्गदर्शन करणार। जवळपास देशभरातील 13 राज्यांमध्ये या सभा विविध 9 अधिक भाषांमध्ये घेण्यात आल्या। जळगावमध्ये, धुळ्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये गेल्या 8 ते 9 वर्षापासून आपण सभा घेतो। धुळ्यामध्ये एक मागचं वर्ष जाऊन त्याच्या अगोदर एक सभेचं आयोजन अशाच पद्धतीने झालं होतं। सभा घेण्यामागचा उद्देश ही समितीचं जे कार्य आहे राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदू राष्ट्राची जी मागणी आहे याविषयी एक जागृती व्हावी, धर्मरक्षण धर्माचरणाच्या दृष्टीने समाजात जागृती व्हावी या दृष्टीने या सभांचं आयोजन केलं जातं। धुळ्यामध्ये ही जी सभा आहे ही सभा जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातली सभा जी आहे तर जळगावमध्ये गेल्या 8 वर्षामध्ये एकूण लहान मोठ्या अशा 60 हून अधिक सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। जमियत उलेमा मौलाना अशरद मदनी यांच्या वतीनं शुक्रवारी धुळ्यात रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आलं। जमियत उलेमा मौलाना अशरद मदनी यांच्या वतीनं शुक्रवारी धुळ्यात रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदी रोड मौलवीगंज येथे हे शिबिर पार पडलं। शिबिरात अनेकांची रक्तगट तपासणी करण्यात आली। याप्रसंगी हाजी नजमुल हसन, हाजी शौकत शाह, मोहम्मद हसन, सलीम खान, हाजी इब्राहिम, मौलाना शकील हमीद यांच्यासह पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते। हिंदने जो प्रणाम लिया है ब्लड ग्रुप का, इसका एक मकसद यह है कि हिंदुस्तान के सभी भाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई इस ब्लड ग्रुप से फ़ायदा उठाएं और अपने अपने ब्लड ग्रुप को जान लेवें और एक इंसानियत के हिसाब से वक्त पड़ने पर इमरजेंसी जब किसी मरीज को ब्लड की ज़रूरत पड़ती है तो हम इंसानियत की बुनियाद पर वक्त पड़ने पर एक दूसरे की मदद कर सकें। और इसका जो दूसरा पैगाम ये है कि जैसा कि आपने देखा कि सारे जहाँ से अच्छा हिंदो सिता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा, ये हिंदुस्तान के अंदर जो अमन सुकून का और खुशहाली का मुल्क है, जहाँ पर दुनिया के नक्शे के ऊपर इतना बड़ा मुल्क, जहाँ पर जमहूरी निज़ाम
बिल्कुल खुशहाली के साथ में चलता है। यहाँ पर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब आपस में एक रवादारी के साथ एक मोहब्बत प्यार से रहते हैं। कैमरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 15 हातगाड्या जमा करून शुक्रवारी धुळे शहर वाहतूक शाखेने कारवाई केली। धुळे शहरातील आग्रा रोडवर नेहमीच वर्दळ असते, त्यातच विविध व्यवसाय करणारे हॉकर्स रस्त्यावरच हातगाड्या लावतात। त्यांची संख्या मोठी असून नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो। पोलीस गाडी आली की हातगाडीवाले बोळींमध्ये हातगाडा घेऊन जातात, गाडी गेली पुन्हा रस्त्यावर येतात, म्हणून परिस्थिती जैसे थे होते। यापूर्वी अनेकदा कारवाई करूनही ट्रॅफिक जामचा प्रश्न सततची डोकेदुखी ठरत आहे। शुक्रवारी वाहतूक शाखेतर्फे 15 हातगाडी धारकांवर कारवाई करून त्यांच्या हातगाड्या वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या। मात्र वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। शेवटी पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडी। गजानन कॉलनीतील दंगल प्रकरणी निरपराध व्यक्तींना आरोपी करू नका, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी। सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषभान या विषयावर कासवाणी संस्थेत राज्यव्यापी आंतरविद्या शाखीय परिषद सुरू। धुळे शहरातील गेंदोळिया कंपाऊंड येथे 25 डिसेंबरला होणार हिंदू धर्मजागृती सभा, समितीची पत्रपरिषदेत माहिती। जमियत उलेमा मौलाना अशरद मदनी यांच्या वतीनं घेण्यात आलं रक्तगट तपासणी शिबिर। आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 15 हातगाड्या जमा करून धुळे शहर वाहतूक शाखेने केली कारवाई। आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्र संपलं। नमस्कार।